नांदेडमधील किनवट उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांची हेळसांड झाल्याचं चित्र समोर आलं आहे किनवट आणि माहू तालुक्यातील आदिवासी बंजारा आणि दुर्गम भागात राहणाऱ्या जनसामान्यांसाठी हे एकमेव रुग्णालय आहे या रुग्णालयात रुगना रुग्णांना उपचारां अभावी जीव गमवावा लागतोय होऊयात ही सविस्तर बातमी नांदेड जिल्हा रुग्णालयापासून एकशे साठ किलोमीटर अंतरावर असणाऱ्या किनवट उपजिल्हा रुग्णालयात किनवट आणि माहूर तालुक्यातील आदिवासी आणि बंजारा आणि दुर्गम भागात राहणाऱ्या जनसामान्यांसाठी हे एकमेव रुग्णालय आहे या रुग्णालयात ट्रामा केअर सेंटर ब्लड बँक आणि डॉक्टरांची नियुक्ती आहे मात्र येथे नियुक्त डॉक्टर हे नांदेडमध्ये आपली खाजगी दवाखाने चालवतात आणि किनवट उपजिल्हा रुग्णालयात गैरहजर असतात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आदिवासींच्या उत्कर्षासाठी किनवटपासून केवळ बारा किलोमीटर अंतरावर प्रियदर्शनी नावाचे विमानतळ निर्माण केले होते हे विमानतळ तेथे आजही आहे रुग्णालयात औषधांचा तुटवडा ही नित्याचीच बाब आहे आजपर्यंत या संबंधाने पत्रकार संघ तथा सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी उपोषण आंदोलनं केली आहेत मात्र प्रशासनाने याची दखल घेतली नाही रुग्णालयातील रुग्णांची ब्लँकेट अभावी हेळसांड होतीये औषधेही बाहेरून विकत आणावी लागतात ट्रामा केअर सेंटर आणि ब्लड बँक बंद असल्याने अत्यावस्थ असणाऱ्या रुग्णांना उपचाराअभावी जीव गमवावा लागतो गेले दीड दशक या क्षेत्राचे राष्ट्रवादीचे आमदार या परिस्थितीत सुधारणा करण्यात अपयशी ठरले आहेत रुग्णालयात रुग्णांची हेळसंड बघून किनवटमधील सेवाभावी संघटना आणि प्रतिष्ठानं सकाळ आणि संध्याकाळ रुग्णांना जेवण पुरवतात